गोंयकारान एका गजालीची मोठ्या आतुरतेन एक उत्साह लागला नाल्या एक उमेद लागल्या ती म्हटल्यार रेव्होल्युशनरी गोंज केन्ना आपली पॉलिटिकल पार्टी डिक्लेर करता ती. आनी तेका लागून भरपूर त्रास आमकां जाय आसा. ऑलमोस्ट 1.5 महिनो जालो रेव्होल्युशनरी गोंज डिफरंट डिफरंट जाग्यांचे पर्मिशन्स घालता, ग्रावंड पर्मिशन्स घालता, पूण ते पुलिसेंच्यान नाजाल्यार डेप्युटी कलेक्टरांच्यान कॅन्सल जाता, नाजाल्यार थोडी कडेन आमकां ग्रावंड पर्मिशनूय दिना. लोक आमकां विचारत आसा आमी पॉलिटिकल पार्टी केन्ना डिक्लेर करतले, केन्ना डिक्लेर करतले. आमी सांगले डिसेंबराचे एंड म्हटल्यार डिक्लेर जातली म्हणून, पूण तेन्नाच्यान आमी जानेवारी फूल मंथ जालो आमी पर्मिशन्स घातली, ती तेंच्यांनी रिजेक्ट केली. आतां लेटस्ट तेंच्यांनी आमकां सांगलेले जेन्ना 29 तेंच्यांनी रिजेक्ट केल्ले, पूण जे तेन्ना आमकां तेंच्यांनी सांगलेले नेक्स्ट डेटीर घाला तेन्ना एसेंब्ली चालू आसली म्हणून, आनी म्हणून पर्मिशन दिवपाक मेळना, फोर्स ना, आनी कितें कितें रिजन सांगलेले. आनी तेंच्यांनी नेक्स्ट डेट घे म्हटलें. मागीर आमी नेक्स्ट 7 फेब्रुवारी लास्ट संडे आमी डेट घातली आझाद मैदानाचेर पर्मिशन घालता घालता. तेंच्यांनी ऑलमोस्ट ब्रेस्तारा आमकां ऑलमोस्ट 5 दिसांनी आमकां तेंच्यांनी आझाद मैदानाचेर आमकां पर्मिशन दिलें. तें मागीर आमी डेप्युटी कलेक्टरान इनवॉल्व केलें, मागीर ते रिपोर्टाक सावंड पर्मिशनाक घातलें, मागीर ते परते पुलीस स्टेशनाचेर गेलें रिपोर्टिंगाक. आनी मागीर ते मिटिंगेचे आदले दीस म्हटल्यार 6 तारखेर आमकां एक ऑर्डर हातीन पडली. ते ऑर्डरीन अशें कितें बरयलां म्हाका दिसना हेच्या पयली गोंयान अशें केन्ना जालां म्हणून. गोंयच्या हिस्ट्रीन केन्ना कोणाक ह्या भाशेन मिटिंगेक पर्मिशन डिनाय केला म्हणून. हांव तितूंतले पॉयंट तुमकां वाचून दाखयता. हे सिरियस एक गव्हर्मेंट कितलो रेव्होल्युशनरी गोंयचाक भियाल्लो आसा, नाजाल्यार रेव्होल्युशनरी गोंयचे नांव येयलो किंवा सरकार कसो हालता, आनी कशी गव्हर्मेंट मशिनरी जी आसा तेंची डेप्युटी कलेक्टर जावं पुलीस मशिनरी आहा ती कशी मिसयूज करता, प्रत्येक जाग्याचेर कशी मिसयूज करता, प्रेशर घालून आपलो पावर यूज करून. आनी कसले पॉयंट तेंच्यांनी घातले हांव ते वाचून दाखयता. फर्स्ट पॉयंट आसा, द ग्रुप रिप्रेझेंटेड बाय द एप्लिकंट हॅव एंगेज इन सेव्हरल इन्स्टन्स ऑफ अनलॉफुल असेंब्लीज इन द पास्ट इन विच क्रिमिनल केसीस हॅव बीन रजिस्टर्ड एट डिफरंट पोलीस स्टेशन इन नॉर्थ गोवा. हेचो मिनींग इतलोच की आमी खंय अनलॉफुल असेंब्ली करता, आनी तेका लागून आमचेर नॉर्थ गोवान भरपूरशा प्लेसींचेर भरपूर पोलीस स्टेशनांचेर आमचेर केसीस रजिस्टर जाला. आतां हें तेंच्यांनी फर्स्ट रिझन दिला. हांव सरकाराक हांव एक एक पॉयंटान उलयतां. फर्स्ट हांव सरकाराक विचारपाक सोदतां, नाजाल्यार पुलीस स्टेशनाक विचारपाक सोदतां, डेप्युटी कलेक्टराक विचारपाक सोदतां की जेन्ना तुमी हो फर्स्ट पॉयंट घातलो ह्या बेसिसाचेर आजून मेरेन तुमी कितले मिटींग्स कॅन्सल केला. अनलॉफुल असेंब्ली बीजेपीन केन्नाच करूंक ना. जेन्ना बीजेपी ऑपोजिशनान आसली तेन्ना प्रत्येक फावटी ते प्रोटेस्ट करपाक रस्त्यार उतारतले. कॅसिनो बंद करपाक भितर वचून मशाल घेवन उजो घालपाचे गजाली पर्रीकारान केल्ले म्हणून बीजेपीचे मिटींग्स केन्ना कॅन्सल जाला, नाजाल्यार अजून मेरेन ह्या फुडें करतली काय. काँग्रेस सदांच रस्त्याचेर आसता, आयज पासून रस्त्याचेर आसली. कितले तेंच्यांनी अनलॉफुल असेंब्ली केला, कितले फावट तेंच्यांनी विदाउट पर्मिशन मिटींग केला, हांव विचारपाक सोदतां, ह्या सरकाराक विचारपाक सोदतां, हे डेप्युटी कलेक्टराक नाजाल्यार पुलीस स्टेशनाचेर विचारपाक सोदतां की तेंच्यांनी आजून मेरेन काँग्रेस नाजाल्यार हे जे पॉलिटिकल पार्टीज आसा तेंचे अनलॉफुल असेंब्लीचेर तेंच्यांनी कितले मिटींग आजून पर्यंत कॅन्सल केला, नाजाल्यार एप्लिकेशन तेंचे पर्मिशन आदी रिजेक्ट केला. कितलेशेच एनजीओज, कितलेशेच ग्रुप, कितलेशेच इंडिव्हिज्युअल प्रोटेस्ट करतात, वांगडा येतात, कितें तरी धरना धरतात, पूण आजून मेरेन म्हाका दिसना खंयच्याच पॉलिटिकल पार्टी नाल्यार एनजीओचे हे रितीन पर्मिशन डिनाय जाला. सेकेंड आसा, इन द रिसंट पास्ट द ग्रुप हॅज ट्रायड टू इन्स्टिगेट पीपल अगेन्स्ट द ऑनगोईंग गव्हर्नमेंट प्रोजेक्ट एन्ड एंगेज इन प्रोवोकेशन ऑफ पब्लीक इन दीस रिगार्ड. Hence, there is every possibility that in the said meeting, the participant will engage in same and further disturb peace and tranquility. Sarkar manta, revolutionary goons ka, every time government jo project yata, to oppose karta, lokang botkon gata, lokang instigate karta, so tenka bhoi dala ki hai meeting hai, ten jatle, ami lokang instigate karta, botkon gata, and kine tari law and order problem jatlo, and teka lagan tencha ni hai permission amka deny gala manta. आतां हें जेन्ना दिलां, आमी जेन्ना आमकां डेमोक्रेटीक रायट आसा पीसफूल, आमकां पीसफूल प्रोटेस्ट करपाचो, आमकां डेमोक्रेटीक रायट आसा आवाज उठोवपाचो, आमकां डेमोक्रेटीक रायट आसा गव्हर्मेंटाचो जो प्रोजेक्ट येता तो लोकांक सांगचे नासतना जेन्ना खंयच्या गांवांत हाडटा तेचेर क्वेश्चन उठोवपाचो, हो जर आमी रायट आमचो एक्सरसायज करता
जाल्यार सरकार आमचे रायट्स अशे चार्जीस घालता की आमी लोकांक इन्स्टिगेट करता म्हणून. म्हणजे लोकांक जर आमी अवेअरनेस करता, लोकांक जर त्यांचो आवाज काढपाक आमी शिकयता ना जाल्यार आवाज काढपाक लायता, जाल्यार हो सरकार म्हणटा आमी लोकांक इन्स्टिगेट करता आनी तेका लागून खंय लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लम जाता. रेव्होल्युशनरी गोवन्सान कितलेशेच कॉर्नर मिटींग घेतले, कितलेशेच पोगो रॅलीज घेतले अजून मेरेन. आमचे म्हाका दिसता 10-15 वयर कॉर्नर मिटींग जाले, ज्याच्यात ऑलमोस्ट 3-4-5 हजार लोक येताले. आमचे 3 पोगो रॅलीज जाले, ऑलमोस्ट 10 हजार पासून लोक पावले आसा. पण अजून मेरेन एकाय मिटींगेक आमच्या अनलॉफूल गजाल म्हणटा ती जावंक ना. खंयच्याच मिटींगेक आमच्या मस्ती जावंक ना, झगडी जावंक ना, नाजाल्यार लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लम जावंक ना. आमचो ट्रॅक रेकॉर्ड आसा. तरी आसतना सरकार आमचेर हे चार्जीस लायता आनी आमचे जे मिटींग पर्मिशन आहा ते डिनाय करता. हांव सरकाराक विचारपाक सोदता, पुलीस स्टेशनार विचारपाक सोदता, डेप्युटी कलेक्टराक विचारपाक सोदता की हेच्या पयली बीजेपीन केन्नाच गव्हर्मेंट प्रोजेक्ट ओपोज करूंक ना, ह्या पयली काँग्रेसीन केन्नाच गव्हर्मेंट प्रोजेक्ट ओपोज करूंक ना, ह्या पयली गोवा फॉरवर्डान केन्नाच गव्हर्मेंट प्रोजेक्ट ओपोज करूंक ना, केन्नाच तेंच्यानी लोकांक इन्स्टिगेट करूंक ना, केन्ना तेंच्या लोकां मेरेन उठोवन लोकां वांगडा रावन इश्यू घेवंक ना. जाल्यार हे चार्जीस फक्त आमचेरूच कित्याक? आयज सगळे पॉलिटिकल पार्टी आपले मिटींग घेतात. आझाद मैदानाचेर मिटींग जाता, आयज लोहिया मैदानाचेर मिटींग जाता, आयज आम आदमी पार्टी प्रत्येक जाग्याचेर विदाउट परमिशन मिटींग करता. पूण तेंकां खंयचोच बंधन ना, तेंकां कोणूच तेंकां आडयना, आनी वयल्यान तेंचे सगळे मिटींग गव्हर्मेंट प्रोटेक्ट करता. गव्हर्मेंट तेंकां आपलो फोर्स दिता, पोलीस दिता, तेंकां ग्राउंड बुकींग करता, सगळे तेंकां जे सुख सुविधा आहा पळय ते सगळे गव्हर्मेंट तेंकां दिवन तेंचे मिटींग हे सक्सेसफूल करता. तिसरो पॉइंट तेंच्यांनी घातला, ड्यू टू एक्टिविटीज ऑफ एप्लिकंट सेव्हरल रिपोर्ट्स हॅव बीन सेंट अगेन्स्ट मिस्टर मनोज परब अँड विरेश बोरकर अँड अदर्स बिलॉंगिंग टू द ग्रुप ऑफ रेव्होल्युशनरी गोवन्स. अजून मेरेन तुम्ही जे आमचे केसीस घातला म्हणता, तुम्ही इतले रिपोर्ट केला म्हणता, खंयची केस तुम्ही अजून मेरेन प्रूव्ह केला? हांव प्रमोद सावंताक विचारपाक सोदता, होम मिनिस्ट्रीक विचारपाक सोदता, अजून मेरेन तुम्ही खंयची रेव्होल्युशनरी गोवन्साच्या अगेन चार्जशीट फायल करून खंयच्या हेतून आमची एक तरी केस तुम्ही फायनल स्टेजीचेर व्हरून प्रूव्ह केला की आम्ही त्या जाग्यार आम्ही खंय तरी चुकला, नाजाल्यार आम्ही लोकांक इन्स्टिगेट करता, नाजाल्यार आम्ही खंय ना खंय तरी लॉ अँड ऑर्डर ब्रेक केला, नाजाल्यार कॉन्स्टिट्युशनल जे कितें आसा पळय रायट्स ते खंय ना खंय तरी अनकॉन्स्टिट्युशनल वेन वचून आम्ही ब्रेक केला म्हणून तुम्ही अजून मेरेन एक तरी प्रूव्ह केला? तुम्ही लॉकडाऊनान आमचेर केस घातली, आम्ही पार्टी केली, ती केस तुमची भायर पडली, डायरेक्ट तुम्ही भायर पडली, जेन्ना ती कोर्टान गेली भायर पडली. कित्याक तुमच्या कडेन कांयच प्रूफ नासले, कित्याक हे सगळे फेक एलिगेशन आसले. आमची थारीक उजो घातलो, आमच्या गाडयेक उजो घातलो, तेका लागून तुमचे अजून मेरेन तुम्ही एकट्याक पासून आपोवन तुम्ही थंय इन्व्हेस्टिगेशन करूंक ना. पूण रेव्होल्युशनरी गोवन्साचे फेक केसीस घालून तुम्ही फक्त आमचे नंबर्स वाडयता. हेचे रिझन इतलेच आसतले की तुमकां खंय ना खंय तरी आमकां सिरियल आमी सिरियल किलर कशे आसता, तशें सिरियल आमी लॉ ब्रेकर्स म्हणून तुमकां प्रूव्ह करपाक जाय. खंय ना खंय तरी तुमकां हे फुडले पॉलिटिकल तुमचे जे आतां जे जशें वातावरण वाडटले तापतले तशें खंय ना खंय तरी तुमकां यूज करपाक जाय. जशें बीजेपीचो स्टायल आसा, जशें फार्मर प्रोटेस्टांचेर रिपोर्टरांचेर सगळ्यांचेर केसीस घालून तेंकां दामून दवरपाचे, सेम वे गोंयान हांगा रेव्होल्युशनरी गोवन्साचेर केसीस घालून तेंकां दामपाचो, तेंकां सप्रेस करपाचो, स्पेशली गोंयकारांचो आवाज सप्रेस करपाची, हे षडयंत्र चल्लां, कॉन्स्पिरसी चल्ला आनी कांय न्हू. जेन्ना सरकार प्रूव्ह करूं शकना आमी खंय तरी गिल्टी आसा म्हणून, जाल्यार तेंकां ही ऑर्डर काडपाची मात सुद्दां तेंकां एक्चुली रायट ना. आमचो ट्रॅक रिकॉर्ड आसा, आमचे सगळे मिटींग पीसफूल वेन जाता. आमी येदी व्हडली पदयात्रा काडली, ती पासून 20 किलोमिटर उरल्या, ती पासून तुमी आमकां कंटिन्यू करपाक दिना, कित्याक खंयच्या तरी दुसऱ्या ग्रुपान, खंयच्या तरी एमएलएच्या ग्रुपान आमकां धमकी दिल्या म्हणून. जेन्ना आमी पदयात्रा इतली 130 किलोमिटर आमी चल्ले विदाउट एनी वायलेंस, विदाउट एनी ट्राफीक जाम, आमी जर इतली पदयात्रा शांतीकायेन जर केली जाल्यार आमचे जे 20 किलोमिटर आसा पळय ते आमकां मेळपाक जाय. पूण तो प्रोटेस्ट, पीसफूल प्रोटेस्ट पासून जो डेमोक्रेटीक रायट आसा तो पासून आमकां घेवपाक दिना. खंयचो तरी ग्रुप येता, पॉलिटिकल ग्रुप येता, सगळे एकठांय जातात आनी म्हणटा की आमी रेव्होल्युशनरी गोवन्स कशी पदयात्रा करता पळय ते आमी पयतले म्हणटात. जेन्ना आमी परमिशन घालता तेन्ना पीआय आमकां सांगता की आपूण तेंका दिवपाक शकना, कित्याक दुसऱ्या खंयच्या तरी ग्रुपान धमकी दिल्या म्हणून. आतां हो न्याय कसलो? कोण धमकी दिता तेंकां ते प्रोटेक्ट करता आनी आमी जर
किदें करपाक सोदता, प्रोटेस्ट करपाक सोदता, आमी जर गोंयांक लागून वावरपाक सोदता जाल्यार आमकां प्रोटेक्शन मेळना. हेचो मिनींग हे की फाल्यां जर गव्हर्नर येता गोंयांत ना जाल्यार कोण प्रेसिडेंट येता आनी हांव जर धमकी दिता प्रेसिडेंटान गोंयांत येवन दाखोवचो म्हणून जशी तेंच्यान दिला जाल्यार म्हाका हे धरतले पुलीस की प्रेसिडेंटाक आडयतले, प्रेसिडेंटाक सांगतले भाऊ तूं दिल्लीत राव, गोंयांत तुका कोणें तरी धमकी दिल्या तूं येवं नाका. आयज जे कोण धमकी दितात तेंकां भितर उडोवचें सोडून, तेंचेर एक्शन घेवचें सोडून आमची पदयात्रा आयज कॅन्सल जाता. हे लेवलाचेर म्हाका दिसता होम मिनिस्टर हांवें इतले लो लेवलाचो होम मिनिस्टर इतलो इनकेपेबल इतलो भियाल्लो होम मिनिस्टर आनी चीफ मिनिस्टर हांवें म्हाज्या लायफान तरी पळोवंक ना. 35 वर्साच्या म्हाज्या लायफान हांवें असलो चीफ मिनिस्टर आजून पळोवंक ना. तो कितें स्टेप घेता ते तेकाच खबर. आयज आमचे आयज कोर्टान आमचे जे फेक केसीस घातल्या पळय तेंचेर हियरींग चालू आसा. 2-3 दिसान आमचो रिपोर्ट येतलो, सो तेचेरूय आमची प्रेस कॉन्फरन्स आसतली. कशी कोर्ट हेंचे एक एक करून जी ऑर्डर हे आमच्या अगेन्स्ट काडटा पळय ती कशी भायर मारता, आनी हो चीफ मिनिस्टर कसो इनकेपेबल आसा, कसो तो फ्रस्ट्रेट जावन आपणाक जाय ते गजाली करता पळय हे सगळे प्रूव जातले. सो आमी लोकांक सांगपाक सोदता की तेंच्यांनी आमकां हे पळय हे आमकां ऑलरेडी तेंच्यांनी एक येदी व्हडली पेज टायप करून तेंच्यांनी आमकां जे पर्मिशन आसा ते डिनाय केल्ले आसा. ह्या बेसिसाचेर की आमी क्रिमिनल आमी लोकांक इन्स्टिगेट करता आनी आमच्या मिटिंगेक खंय लॉ अँड ऑर्डर ब्रेक जाता म्हणून तेंच्यांनी आमकां जे पार्टी डिक्लेरेशन जी आमची मिटींग आसा पळय ती परतून एकदां कॅन्सल जाल्या. ही आमी हायकोर्टान वचून चॅलेंज करतले, ते निश्चित आसा. आमी 100% हे चॅलेंज करतले. ऑलरेडी आमचे लिगल टिमी कडेन आमचे डिस्कशन जाल्ले आसा. पूण आमी लोकांक सांगपाक सोदता की आमी जी पार्टी डिक्लेरेशन आसा जर आमकां हे ग्रावंड ना जाल्यार आमी ते लायव करूनय ना जाल्यार सोशल मिडियाचेरूय आमी करपाक शकता. सो तेचेर आमचो विचार चालू आसा कशें कितें तें. पूण आमी तुमकां सांगता बिफोर 15 फेब्रुवारी 15 फेब्रुवारीच्या पयली आमचे पार्टी डिक्लेरेशन जातले, कित्याक आमकांय टायम ना, आमकांय डोर टू डोर एक्टिविटी चालू करपाक जाय. आनी आख्खे गोंय रावला केन्ना पॉलिटिकल पार्टी ही वयतली डिक्लेर करतली आनी लोक काम करपाक स्टार्ट करतले म्हणून. सो आमी तुमकां प्रोमीस करता की बिफोर 15 ऑर हेच्या पयली आमचे पॉलिटिकल पार्टी डिक्लेरेशन जातले, बी इट ऑन ग्राउंड, ओपन ग्राउंडाचेर, ना जाल्यार प्रेस कॉन्फरन्स घेवन, ना जाल्यार लायव्ह व्हिडिओ करून, वॉट एव्हर, पूण 100% जातले. आमचे आतां पॉलिटिकल पार्टी जेन्ना आमी फॉर्म करताले इतलेच की आमकां जशे गोंयकारां खातीर आजून पर्यंत कसलेच असेंब्लीन लॉ जावंक ना. तुमी पयलो आसतले कितलेशेच असेंब्लीन बोवाळ जातात, कितलेशे अमेंडमेंट येतात. पूण जे दीस गोंयकारांक लागून पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक लागून जे अमेंडमेंट जावपाक जाय, स्पेशली कोगो बील जाले, आमचे लँड रायट्स जाले, आमचे एग्रीकल्चर रिफॉर्म्स जाले, आमचे ट्युरिजम पॉलिसी, मायनींग पॉलिसी, वॉट एव्हर, हे सगळ्या पॉलिसींचेर आमी काम करतले. आनी हो सगळे एजेंडा आसतलो. एजेंडा नॉट ओनली पोगो बील, पोगो बील इज द बेस, पूण बाकीचे जे पॉलिसीज आसतले पळय ते सगळ्यांचेर आमी काम करून ते लोकां फुड्यान दवरतले आनी आमी इलेक्शनाक देवतले. सिन्स तुमकां इलेक्शन कमिशना कडच्यान अप्लाय करचे पडटा वेन यू टॉक अबाउट अ पार्टी, सो ते सगळे तुमकां मेळलेले आसा ना. आमी आतां ते एक्च्युली आमी जाय जाल्यार पयलीं हे घालपाक सोदताले, बॅग फाटल्यान घालून मागीर डिक्लेर. पूण आमकां आमचे हे आसले की लोकां मेरेन आमी वयतले, लोकांक अनाउंस करतले, कित्याक आमची फूल फायल रेडी आसा इलेक्शनाक कमिशन धाडपाची. पूण फक्त आमी रावले की लोकां फुड्यान अनाउंस करतले आनी आमी घेवन वयतले. आमकां फाटल्या फाटी कांय करपाचें नासले. आमकां खबर आसा हितूनय भरपूर प्रोब्लम जातलो, हितूनय खंयच्यान ना खंयच्यान सेंटराच्यान प्रेशर येतलो पॉलिटिकल पार्टी स्टॉप करपाची हे जातले. पूण तेका लागून आमची लिगल टीम सेट आसा, आमचे फूल डॉक्युमेंटेशन जे रितीन करपाक जाय बरे, म्हणजे जे कॉन्स्टिट्युशनल वे तेंचे जे लॉ हे आसा, रुल्स अँड गायडलायन्स आसा, त्या गायडलायन्सा प्रमाणे ऑलरेडी कॉन्स्टिट्युशन ड्राफ्ट जाल्ले आसा, सगळे फॉर्मेलिटीज कम्प्लीट जाल्ले आसा आनी फायल इज रेडी. सो ती फायल घेवन आमी रावपाक फक्त रावला. एकदा लोकांक आमी गोंयकारांक सांगले आमी वयता म्हणून की आमी मागीर दिल्ली वचून ती फायल सबमीट करतले. सिम्बॉल कितें मागतला, इट वील बी यूज वॉट एक्झॅक्टली? ना, ते सिम्बॉल कशे आसता, तितून डिफरंट हे आसता. फ्री सिम्बॉल्स म्हणून आसता. सपोज फ्री सिम्बॉल्स आमकां नाका जाल्यार आमी सिम्बॉल्स दिवपाक शकता. सो आमी लोकां कडेन ते लेटर स्टेजीर जातले. एकदा फायल इनपूट जाली की तेंच्या कडल्यान आमकां सिम्बॉल येतले खंयचे खंयचे अवेलेबल आसा, आनी जर ते आमकां नाका जाल्यार आमी न्यू सिम्बॉलाक घालतले. सो डिफरंट सिम्बॉल आसा, 2-3 सिम्बॉल आमी लोकांक कडेन परते आमी पोल करतले खंयचे सिम्बॉल आमकां जाय आनी खंयचे आमी घेवपाक जाय. पूण जर आमकां अवेलेबल आसा तितूंतले आवडले जाल्यार आमी तितूंतले. बिकॉज जेन्ना तुमी उलयता यू ऑल टॉक अबाउट पोगो मच ऑफ द टायम, सो सिम्बॉलूय तुका एक गोंयची सभ्यता कितें दाखयता, सो तितूंतल्यान बेस्ड आसता. एक्झॅक्टली, सो ते आमी पळोवपाक जाय. जर फ्री सिम्बॉलान तशें कितें आसा जाल्यार आमी फॉर एक्झाम्पल आमच्या पोगोन आसा पळय, फॉर एक्झाम्पल भितर फीश आसा, घुमट आसा, माठ आसा. सो सपोज तेतूंतले मेळ्ळे जाल्यार आमी वील गो फॉर देट. पूण तितूंतले ना जाल्यार आमी लोकांकूय विचारतले की आमी खंयचे सिम्बॉल घेवपाचे, उजो घेवपाचो, वॉट एव्हर कितें घेवपाचें, तें आमी डिस्कस करून मागीर फुडें अप्लाय करतले. वन्स यू हॅव ऑलरेडी मेन्शन अबाउट फॉर्मिंग अ पॉलिटिकल पार्टी,
The first this stand for you for Koyla, तुम कहाँ था यहाँ stand आप बता पाते municipality polls आता जब भी तो already जान गए थे अन्य municipality polls का ये part party line चल ना it is independent open ने तुम ची कैसे तैयारी आस्ते ले आमी municipality polls आमी contest करी ना नजर हम तो कंसोस candidate ना स्टोल ना आमी कंचा candidate आ support दी ना कि देख फाले आज आमी तितले prepared ना कि आमी आज चाहे date ये वोचन election जिकतले मुन सो आमका सद्या तितले आमचे काम जावना आमका खबर असा आमी सद्या 20-25% वोट काढपाक शकता पण जिकपाक जी 37-40% जे वोट जाय पय ते आमका अजून काम करपाक जी आमचे आसा अजून कित्याक आमी सगळ्या लोकांकडे अजून पावना तेका लागून आमची डोर टू डोर कॅम्पेन जावना आमचो जो इंटरनल सर्वे जावना तेका लागून आमी जे म्युनिसिपालिटी पोल आसा तितून देवाना आनी सांगपाक सोदता सगळ्या लोकांक ह्या माध्यमांतल्यान एक मेसेज दिवपाक सोदता जर कोण सांगता आपूण आरजी मेंबर ना सपोर्टेड बाय आरजी अशें कांयच नासलेलें आमी खंयच्याच कॅन्डिडेटाक सपोर्ट करचे ना आनी आमी खंयच्याच कॅन्डिडेटाक उबो करचे ना कित्याक आमकां जर आमी जेन्ना खेळटले तेन्ना आमी फूल प्रिपेर्ड खेळटले आनी गेम जिखपाक खेळटले आमी शेणपाक ना जाल्यार कोणाची वोट स्प्लीट करपाक ही गेम खेळना बालपय तुमकां दिसना की बाबा तुमचे कोण कॅन्डिडेट्स तुमकां स्ट्रॉंग दिसता पळय आनी ताका जिकोवन हाडचो म्हणून हय आतां कशें आसा पळय आतां इवन ZP इलेक्शनाक पसून अशेंच जाल्लें की लोकांनी कोणाक इंडिपेंडंट म्हणजे आमच्या भुरग्यांनी कोणाक कोणाक इंडिपेंडंट आमी भुरग्यांक फ्रिडम दिता की तुमकां जर जाय कोणाक जाय तुमी नॉन आरजी तुमी कोणाकूय सपोर्ट करपाक सोदता पूण नॉट एज अ आरजी ब्रँड सो इवन आतां कोण तरी बरे कॅन्डिडेट आसतले कितें आसतले पूण आमी अपील करचे ना पूण आमचे भुरगे तांकां खंयच्यान ना खंयच्यान आतां पळय प्रत्येक भुरगो आयज जेन्ना आरजी कॉन्टेस्ट करिना तेन्ना कोण ना कोणाक दुसऱ्याक सपोर्ट करता सगळेच पॉलिटिकल पॉलिटिक्साच्यान भायर रावना सो खंयचे ना खंयचे आमचे जे ग्रुप्स आसा विलेज ग्रुप्स आसा नाजाल्यार म्युनिसिपालिटी ग्रुप आसा ते कोणाक ना कोणाक तरी इनडायरेक्टली ते सपोर्ट दितले आनी ते आमी कोणाक आडोवंक शकना कित्याक आमी पॉलिटिक्सान देवाना सो त्या भुरग्यांकूय तेंची उमेद आसता कोणाक सपोर्ट करपाचे दुसरो वायट कॅन्डिडेट उडोवपाची सो ते एक्सरसायज करतले आनी ते 100% ते लास्ट टायमूय जाला हे फावटी जातले आमी आमचो हे आसा की ऑल 40 कॅन्डिडेट घालपाचे रिझन इतलेच की आमकां गोंयच्या प्रत्येक कॉन्स्टिट्युएंसीन जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन लोक आसा जे गोंयकार आसा तांकां प्राउडली त्या दिसा इलेक्शना दीस भायर सरोन वोट घालपाक मेळपाक जाय 20% लोक वोटींग करिना अजून मेरेन सो ते 20% लोकांनी आमकां दिसता की एटलिस्ट तितूंतले 10-15% लोकांनी भायर येवन वोट करचे जे ह्या पॉलिटिकल पार्टींक अजून मेरेन वाजेल्ले आसा जे बीजेपी काँग्रेसी गोवा फॉरवर्ड आनी जे ट्रेडिशनल पॉलिटिशियन्स आसा इवन आम आदमी पार्टी तांकां ते सगळ्यांक वाजेल्ले ताका लागून ते वोट करपाक भायर सरना सो ते जर 10% जर 10% पासून जर भायर काढपाक आमी सक्सेसफूल जाले जाल्यार वी आर 10% अहेड ऑफ एव्हरी वन वुमन हेजेर कशें पळयता तुमी रिझर्वेशनाचेर रिझर्वेशन म्हणजे अशें ना आतां थोड्या जाग्यांचेर आमचे ऑलरेडी चेडवां कामां करता सो सपोज ती जर रेडी आसा रावपाक इलेक्शनाक रावपाक लोक जर तांकां एक्सेप्ट करता जर तेंचे पर्फोमन्स बरें आसा कित्याक आमचो रिपोर्टींग सिस्टम ऑलरेडी आमी दिल्लो आसा जे भुरगे काम करता तांकां रिपोर्टींग सिस्टम आसा तेंचे एक्टिविटीज मॅनेज जाता तेंची डोर टू डोर कॅम्पेन मॅनेज जाता तेंचे इश्यूज हँडल कशें करता ते मॅनेज जाता तांकां लागून आमी इंटरनल सर्वे करता तो मॅनेज जाता सो हेतून जर सगळ्यांत जर ती पास जाली जाल्यार आमकां अशें वुमन ना जाल्यार जेन्ना अशें आमकां हें कांय ना तशें आमकां कंपलसरी ना की त्या जाग्यार आमी बायलूच दवरतले ना जाल्यार कितें रिझर्वेशन दवरतले जे कोण केपेबल आसा जे कोण फुडें सरोन हे आसतले डिस्क्रिमिनेशन खंयच नासतले तांकां आमी टिकेट दिली कितले म्हणून घालतले तुमी कॅन्डिडेट वुमन कॅन्डिडेट म्हणून कितले म्हणून घालतले ना ते आतां हांव सांगपाक शकना कित्याक ऑलरेडी आमचे आतां ज्या जाग्यांचेर काम चालू आसा तेंचेर रिपोर्टींग सिस्टमाचेर भुरगे हेजेर आसा आमचे सगळे टास्क दिल्ले आसा तांकां जेन्ना आमच्या कडेन तो रिपोर्ट रेडी जातलो पळय तेन्ना आमी तुमकां कळयतले की आमी कितले वुमन कॅन्डिडेट घालतले कितले आमचे मेल कॅन्डिडेट आसतले पळय ते आमी नेक्स्ट डिसिजन तुमकां 100% सांगता आज तुमी तुमचे सगळे इश्यूज सांगलेले आसा तुमकां कितले डिफिकल्टीज येता हे तुमी तुमचे फायली घालता इज बीजेपी टेकिंग रेव्होल्युशनरी गोवन्स एज अ स्ट्रॉंग पॉलिटिकल ऑर्गनायझेशन अदर देन अदर पॉलिटिकल पार्टीज का दिसता एक्झॅक्टली तेच सांगता कित्याक हे अजून मेरेन खंयच्याच पॉलिटिकल पार्टीची मिटींग पण हाडयना खंयच्याच एनजीओची मिटींग हाडयना खंयच्याच एनजीओचो प्रोटेस्ट हाडयना पूण आयज रेव्होल्युशनरी गोवन्स म्हटले की तांकां सामके तेंचे न्हीद वयता पळय तेंचे झेम वयता पळय तशें जाता आयज आमचेच मिटींग इतले 4 फावटी जेन्ना पर्मिशन घालून एकूच मिटींग कॅन्सल जाता डिफरंट डिफरंट रिझनां केन्ना कोविडाक लागून केन्ना फोर्स ना म्हणून केन्ना आतां तेंच्यांनी हे नीव काडला हे म्हाका दिसता हो ड्राफ्ट तेंच्यांनी सगळ्या डेप्युटी कलेक्टरांक पुलीस स्टेशनांक धाडला आसतलो की बाबा आरजीन मिटींग घातली की हे घाल आनी आमकां जे आतां मिटींग घालपाक जाय ते आरजीच्या नांवान घालपाक जाय आमकां दुसऱ्याच्या नांवान घालपाचे ना कित्याक आमकांय लोकांक दाखोवपाक जाय की हे हो जो सरकार आहा तो रेव्होल्युशनरी गोवन्साक कित्याक भियाला आनी तो कित्याक भियोन तो असले स्टेप घेता हे लोकां कडेन कळपाक जाय कित्याक
कायद रेवल्युशनरी गोज लोक आमकां थोडे म्हणटा की तुम्ही कित्याक डिले करता कित्याक डिले करता. डिले करपाचे कारण आमकां डिले करपाक कसली उमेद ना. आमचे मे म्हयन्या मेरेन आमचे ऑलमोस्ट 25-30 कॉर्नर मिटींग्स प्लॅन जाता. पूण ते प्लॅन केल्ले मिटींगेक त्यांच्यानी अजून मेरेन आम्ही ग्राउंड परमिशन मेळा पूण पुलीस स्टेशनार घातले डेप्युटी कलेक्टरान घातले अजून 8-10 दीस जाले आमकां परमिशनां मेळना. भुरगे फावटी मारीत आसा. सो हेच जातल्यान फायनली काडटले 2 दीस पयली ही ऑर्डर काडटले डिलायतले. सो तेका लागून ही चॅलेंज करप खूब इम्पॉर्टंट आनी आमी हायकोर्टान चॅलेंज करतले. आनी एक सांगा जेन्ना तुमचे इतले बादा येता इतले इश्यूज जाता इतले प्रॉब्लम्स येतात अदर सायड देर इज अ परसेप्शन सेइंग दॅट वोटिंग आरजी वूड बी जस्ट स्प्लिटिंग वोट्स बी टीम म्हणटा आणि हे ते म्हणटा. हाऊ वूड यू क्लॅरिफाय ऑन दिस? हय. सो आता तुमकां एक एक्झाम्पल दिता जे तुम्ही पळयता आसतले आम आदमी पार्टीचे वीज आंदोलन चलता विदाउट परमिशन पंचायतीचे पंचायतीक एप्लाय करतात परमिशन मेळना सुद्धा ते 5-6 खुर्चे घालतात वीज आंदोलन चलता हरियाणाचे गाडये घालून थंय 10 लोक आसतात ते डिफरंट गजाल. पूण खंयचीच ही पॉलिटिकल पार्टी जी बीजेपी आसा गव्हर्नमेंट आसा तो तांकां टार्गेट करिना बिकॉज दे नो की आम आदमी पार्टी वील स्प्लीट वोट. जसे त्यांच्यानी झेडपीक केले जे त्यांच्यानी झेडपीक प्रूव्ह केला त्यांच्यानी कितलेशे 9-10 सिटांचेर आम बीजेपीक जिकयला तशेंच त्यांच्यानी लास्ट टायम असेंब्ली इलेक्शन झाले 2017 तेन्नाय त्यांच्यानी जिकयले. सो हे कंटिन्युअस जिकयतले ते. सो तांकां खबर आसा खंयची पॉलिटिकल पार्टी वोट स्प्लीट करतली म्हणून. आयज तांकां बीजेपीक अशे खबर आसा कित्याक त्यांचे सीआयडीज आसा त्यांचे इंटरनल सर्वेज जाता तांकां खबर आसा खंय ना खंय तरी वेव वायज आरजीचे सायडी ना. सो आरजीक स्टॉप करूंक ना जाल्यार त्यांचे पॉलिटिकल करियर सगळ्यांचे कॅन्सल जातले कट जातले त्यांचे पॉलिटिकल करियर आसा ते काबार जातले आनी खंय ना खंय तरी आरजीचो सरकार येतलो हो तांकां भंय पडला. आनी तेकाच लागून हे सगळे जे आडथळे आसा पळय हे सगळे ऑबस्ट्रक्शन आसा ते फक्त रेव्होल्युशनरी गोवा जागा आनी कोणाक ना. टॅक्सीचो इश्यू आमचो ऑलरेडी चालू आसा पूण आमचे मिटींग जाल्ले आमचे अंजुना बेल्ट अंजुना वागातोर बेल्टार मिटींग जाले आमचे मोर्जे सायडीन मोर्जे आरांबोल केरी सायडीन मिटींग जाले आमचे साऊथाक मिटींग चालू आसा पूण फक्त म्हाका वचपाक मेळना कित्याक आयज अशें तेंच्यानी ऑर्डर काडले की म्हाका ज्या जाग्यार जर मिटींग करताना हांव दिसलो जाल्यार म्हाका डायरेक्ट तेंच्यानी बूक करपाचो म्हणून. आनी सद्याक म्हाका बूक जावपाचो ना म्हाका भितर बसपाचो ना. रिझन इतलेंच की आमकां कामां भरपूर आसा आमकां टायम वेस्ट करून हे केसीनी टायम वेस्ट करपाचो ना. आमकां जाता तितल्या लोकां मेरेन पावोवपाक जाय फाल्यां कितें जाता. आयज आमच्या पळय आयच्या दिसा आमचे 3 हियरींग जाले. आयज आमचे सकाळी पेडणे आमचेर जी किमोवपाक गेल्लो म्हणून जी केस घातलेली ऑर्डर काडलेली कलेक्टरान पेडण्या येवपाक जायना 6 महिने हे तेचेर हियरींग जाला. मागीर आमची मरिनाचेर हियरींग जाला आनी तिसरी आमची सेशन कोर्टाची आमची एंटिसिपेटरी बेल म्हाजेर जी कॅन्सलेशनाक घातला क्रायम ब्रांचान तेचेर हियरींग जाला तेचे फायनल ऑर्डर 10 तारखेर आसा. सो हे सगळे केसीनीच आमी उरता आनी सरकार तेच करपाक सोदता की आमी खंय ना खंय तरी केसीन उरचे आनी आमचो टायम वेस्ट जावचो. पूण हे सरकाराक खबर ना की हे जे रेव्होल्युशन आहा ही जी क्रांती आहा ती फक्त मनोज परबाचेर ना जाल्यार मनोज परबाचेर स्टार्ट जातली आनी मनोज परबाचेर सोंपता अशी ना. कित्याक आमचे प्रत्येक गांवांत भुरग्या आमचें काम चालू जातलें आनी डोर टू डोर कॅम्पेन बेगीनूच स्टार्ट जातलें. आमचो फूल सेटअप रेडी आहा. वन्स वी डिक्लेअर आमची पॉलिटिकल पार्टी आमी वयता म्हणून आमची डोर टू डोर कॅम्पेन ऑल ओवर गोवा स्टार्ट जातले. भुरगे वॉर्ड वायज भुरगे वॉर्ड वायज जी टीम आसता बूथ लेवल टीम आसा ते सगळी सेट आसा फूल रेडी आसा उजो करपाक. आमकां फर्स्ट परमिशन तेंच्यानी पिसुल्ल्या तेंच्यानी डिनाय केला. डिसेंबरान हे मिटींग जातले पिसुल्ल्या केला तेंच्यानी आमकां मया केला तेंच्यानी आमकां माजोड्डा केला तेंच्यानी आमकां माशेलान केला. मागीर आमकां आझाद मैदानाचेर दोन टायम तेंच्यानी केला. ग्राउंड बूक आमचो बांदोडकर ग्राउंड घातलेलो तो आमकां दिवंक ना. परते तेंच्यानी पोल पदयात्रा घातलेली ती कॅन्सल केला की आमी परती रिअप्लाय करपाची आहा. सो हे तेंच्यानी मिटींगे सद्या मेरेन तेंच्यानी कॅन्सल केल्ले आसा आनी आमी चिचिनी तेंच्यानी कॅन्सल केल्ली पूण ती चिचिनी कॅन्सल करून तेंचे आमी सेशन कोर्टान गेले आनी ती घेवन येयले ऑर्डर घेवन येयले. पूण कित्याक सेशन कोर्टाची ऑर्डर सगळ्याक लागना. सो तेका लागून आमी हे घेवन आमी हायकोर्टान वयतले सो दॅट हायकोर्टाची ऑर्डर घेवन आमकां जे फुडले आमचे मिटींग्स आसा ते करपाक मेळटले. कित्याक सरकारान आयज हे इतल्याक लागून लायला की तेंच्यानी चिंतला की हे लावन ते आमकां फूल टायम म्हणजे इलेक्शन जायसर आमकां एकूय मिटींग घेवपाक दिवचे ना. पूण ह्या सरकाराक खबर ना की खंय ना खंय तरी ज्युडिशियल सिस्टम आसा आनी खंय ना खंय तरी एक कॉन्स्टिट्युशन आसा जे अनकॉन्स्टिट्युशनल आमकां म्हणटा जे स्वता तेच अनकॉन्स्टिट्युशनल. हे आमी प्रूव करतले आमचे प्रत्येक केस आमची कशी फेक आसा हे आमी प्रूव करतले हायकोर्टान वचून आनी हो सरकार कसो लोकांक सतयता कसो रेव्होल्युशनरी गोवन्साक नाका करता जीव नाका करता पळय ते सगळे आमी तेंकां दाखयतले. आनी आमी प्रमोद सावंताक आनी ह्या सरकाराक एक शिटकावणी दिवपाक सोदता. आमी तेंकां सांगपाक सोदता की आमी तेन्ना तुमकां एक वर्स पयली दिल्ले की हे ही क्रांती तुमी थांबोवपाक तुमच्या कडेन जावची ना आनी ती केन्ना थांबपाची ना. हांव परतून सांगपाक सोदता रेव्होल्युशनरी गोवन्स पॉलिटिकल पार्टी जातली आनी रेव्होल्युशनरी गोवन्स हे इलेक्शन जिंकतले तुमकां कशें आडोवपाक जाय तुमी तुमचे 100% ही आडोवपाचो फूल प्रयत्न करा. वी ऑल सेट उजो जातलोच आनी क्रांती जातलीच. मनोज तुका
इंटरनल सर्वे आरजी इंटरनल सर्वे तो मे महीन बीन चालू जो एप्रील मे महीन चालू एकदा डोर टू डोर कैम्पेन लोकां मेरे सारे पाले क्या अजू सकते इंटरनेट ना मोबाइल ना फेसबुक ना व्हाट्सएप ना सो डोर टू डोर कैम्पेन प्रत्येक घर रेवल्यूशनरी गोन्स पोगो बिल पाले रेवल्यूशनरी गोन्स पाले कि इंटरनल सर्वे जो प्रिलिमिनरी सर्वे आसोरजे सर्वे डिफरंट आसते क्या ऑलरेडी सर्वे करपी भूगे सिलेक्ट के नॉन आरजी भूगे एक न्यूट्रल सर्वे जो क्या रिपोर्ट कहपा जाए कि ग्राउंड खे स्टैंड जो रेवल्यूशनरी गोवंसा खीर लोग रेडी आसा कहीं ना आमी लोग रेडी आसा कहीं ना ना सर्वे कैंडिडेट ना कैंडिडेट जे थरतले कैंडिडेट चाळीसवी घालता सो कैंडिडेट जे थरतले काम जो रिपोर्टिंग सिस्टम दिला तो रिपोर्टिंग सिस्टम इवेल्युएशन आसते इवेल्युएशन क्या इंटरव्यूज आसते पर्सनल बस उलयले जाका कितपर्यंत इश्यूज हैंडल करता कितपर्यंत अपना ड्रेक कर पुश कर मेरे पापा शकता क्या एमएलए बोणो को ना ना कहीं काम ना तेज ना इनकेपेबल ना रेवल्यूशनरी गोवंस जो कैंडिडेट आसोलो जो एमएलए जो तो कैपेबल जाए तो बोणो ना तो लोक मेरे पापा जाए तलम जाए लोग कर सो टास्क डिफिकल्ट आता पुण भरपूरशे भूगे लेवला काम करता सो शॉर्टलिस्ट जाले आसा भरपूर कॉन्स्टिट्युएंसी शॉर्टलिस्ट जाले सो मैक्सिमम कॉन्स्टिट्युएंसी बाय जून पावसा पयली मैक्सिमम कॉन्स्टिट्युएंसी कैंडिडेट शॉर्टलिस्ट जावपाक जाय सपोर्ट प्रत्येक जो गोयकार लाइवलीहुड प्रश्न आयता प्रत्येक सपोर्ट करता फक्त प्रोटेस्टांक क्या वजना क्या फाला जाऊक ना कि रेवल्यूशनरी गोवंसान भटकला क्या तो लोक मुवमेंट जो लोक मुवमेंटूच आसपा जाए तो माइनिंग माइनिंग जे डिपेंडंट लोग आसा मुवमेंटो आसपा जाए फाला थे वचन गर्दे भाषण ठोकपा पब्लिसिटी घोड़े कहीं ना पे ना पुण माइनिंग जो फार्मिंग जो टूरिजम जो टैक्सी जो सगो सपोर्ट आसो पुण करपासन टर्म्स एंड कंडीशन आसते क्या लीगल वेन जाले जाए सस्टेनेबल वेन जाले जाए भर गोयकार हित आसा गोयकार लाइवलीहूड आसा पे लॉन्ग टर्म राखले जाए बेस्टे आबट डबट कि पॉलिसी नास्ताना काम के सो इवन माइनिंग माइनिंग जे लोग मीटिंग चालू जाले इवन टूरिजम हॉटेलियर्स आसा लॉज वाले आसा मीटिंग टैक्सी वाले मीटिंग चालले आसा जो जो मैनिफेस्टो मेकिंग गोयचो जो विजन डॉक्यूमेंट म्हणता पळय जसे आम्ही म्हणता तसो प्रमोद सावंत म्हणपाक लागलो की विजन डॉक्यूमेंट आज तुमका एक या माध्यमान सांगपाक सोदता प्रमोद सावंतान एक खंयच्या तरी त्यांचे एक कसल्या तरी पेजीचेर अनऑफिशियल त्यांची पेज आसा जी त्यांना प्रमोट करता त्याचेर त्यांच्यानी फार्मिंगेचो कितें तरी एक वीडियो काड़ा ट्रांसफॉर्मिंग गोवा पुणी जे भूगे यूज के फोटो का भूगे आज तेज स्वता क्रिएट के भूगे पास रेवल्यूशनरी गोवंस जे भूगे फार्मिंग करता भूगें आज फोटो यूज करता आज विजन डॉक्यूमेंट विजन डॉक्यूमेंट मनपा सोता चितूंक येता की हेका अक्कल आसा कहीं ना कि दिसभर दायित्व थे दुसरे आपूं डिक्लेर करता हा इतने 35 वर्ष करियर इतना बोणो चीफ मिनिस्टर इतलो इनकेपेबल चीफ मिनिस्टर हाँ अजू पर आपाक टार्गेट करिना खंयची पॉलिटिकल पार्टी जी बीजेपी जिखोवपाक सोदता ना जाल्यार जी पॉलिटिकल पार्टी खंय ना खंय तरी वांगडा मेळून काम करता बॅकग्राऊंडान पूण लोकांक खबर नासता पळय ते आमकां गोंया खातीर आमकां ते जाल्ले नाका गोय क्या गोय वाटोवपाक हो एक लास्ट लास्ट अटेम्प्ट आसा आणि लास्ट चान्स आसा हितून आमकां आप पाप कोण आसले पण आमकां कोण लागना कित्याक जे गोंयाचेर कॉन्स्पिरेसी करून गोंय काबार करपाक सोदता जे वांगडा मेळून वांगडा ताटांत बसून जेवतात वांगडा सगळे हेंची फ्रेंडशीप आहा सगळे करता पळय तेंकां आमी एक्सपोज करतले फाल्यां तेंच्यानी कितलोय बोळ मारूं आमी एक जेन्ना आमची पार्टी डिक्लेअर जातली तेन्ना आमी तुमकां दाखयतले की हे पॉलिटिकल पार्टी आम आदमी पार्टी स्पेशली कशी बीजेपी खातीर काम करता तेंच्यानी कशें 2017 काम केलें कित्याक आमी भितर काम केल्ले आमी जे सांगतात ते केन्नाच आयकूंक नासले आमकां तेन्ना कळोंक ना की हेंचे कितें चल्लां जेन्ना आमकां कळ्ळें की हे पिळजी तेन्ना आमी तितूंतल्यान भायर सरले आनी आमी आतांय तुमकां प्रूव करपाक शकता की हे कशें बीजेपीक लागून काम करता आनी जर आम आदमी पार्टी
थ्रेट आसली बीजेपी जाल्यार तेंचे मिटींगे आयज जावचे नासले. तेंचे विदाउट पर्मिशन वीज आंदोलन म्हणटा ते जावचे नासले. आंदोलन कांय ना ते बेचे पांच जाणांक कोणाक तरी हाडटात महिला मंडळाच्या नांवान मिटींगेक आपयतात गोंयांत पट्टे घालतात आनी 10 लोकांचे फोटो काढतात आनी ह्यूज क्राउड म्हणून सांगता पळय ते एक तो जोक तो डिफरंट आसा पूण खंय ना खंय तरी तेंकां गव्हर्नमेंट सपोर्ट करता हे आमकां कळटा. हे लोकांकूय आमकां सांगपाक जाय की आनी आमी प्रूव करतले लोकांक की कशें हे वोट स्प्लीट करून जिकोवपाक शकता. लोकांकूय खबर आसा आनी आम आदमी पार्टीच्या लिडरांक पासून खबर आसा की ते एक सीट पासून जिंकपाक शकना. कित्याक जे स्पोक्स पर्सन आहा पळय जे तेंचे उलयतात तेंच्या गांवांत जर तेंच्यांनी 10 लोकांक पासून आपयले जाल्यार 10 लोक पासून तेंच्या मिटींगेक येवपाचे ना ही तेंची लायकी आसा. उठले बसले प्रेस कॉन्फरन्स. लास्ट टायमूय प्रेस कॉन्फरन्स पार्टी आसली ती आतांय प्रेस कॉन्फरन्स. बसले 3:30 जाली आम आदमी पार्टीचो राहुल मांबळे दिसता कांय ना पेपर ना कांय ना बडा 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 आयक लायले आनी मिडिया मिडिया तेंकां आयज दाखयता. कित्याक म्हाकाय कळना की तेंचे थोडे थोडे मिडिया कित्याक तेंचे रॅलीज पासून दाखयता जे रॅलीक 10 लोक नासता पळय तेंय खंय ना खंय तरी बंद जावपाक जाय. कित्याक ही पार्टी आयज बीजेपीक सपोर्ट करतली आनी फक्त प्रेस कॉन्फरन्सां घेवन कांय जावपाचें ना. कित्याक ग्रावंडाचेर हांकां जाय तरी तुमी पयला आसतले सीएमाचे रेजिग्नेशन मागपाक गेले ते म्हादयेक लागून 20 जाण आम आदमी पार्टीचे आख्खे येदी व्हडली आता नॅशनल पार्टी गोंयांसून 20 जाण सीएमाचे रेजिग्नेशन. हांव भियेलो सीएम रिझायन करता काय कितें म्हणून म्हाका भंय जालो जेन्ना राहुल मांबळे तो काणकोणचो कोण आसा तेंचो तो गेलो आनी आतां म्हटलें हो सीएमाचे रेजिग्नेशन घेवनूच येता काय भायर. हांवूय पळयतालो लायव्ह येता काय ना म्हाकाय हुस्को जालो कित्याक येदी व्हडली टीम ह्यूज क्राउड घेवन जे ते केल्ले पळय सो आमकांय भंय दिसता येदो व्हडलो ह्यूज क्राउड ही जी मॅसिव्ह असेंब्ली अनलॉफूल असेंब्ली जाता पळय तेंचेर आयज काय इफेक्ट जायना. तेंच्यानी आयज अनलॉफूल असेंब्ली तेंकां लागना कित्याक 10 लोकांक लागून म्हाका दिसताना सरकाराक ती अनलॉफूल असेंब्ली दिसता. 2017 विशय म्हणला सो इफ दे वर रियली वर्किंग फॉर बीजेपी देन एक्झॅक्टली. कित्याक जे आमी आशिल्ले हय आमी आसले कित्याक आमी जे तेंकां सांगताले इवन कॅन्डिडेट सिलेक्शनाक तेंच्यांनी केजरीवाल जेन्ना येयलो पणजे तेन्ना तेणी सांगलेले की आमी अशे कॅन्डिडेट सिलेक्ट करतले तशे कॅन्डिडेट सिलेक्ट करतले व्हॉलंटियर बरयतले आनी कितें कितें. जेन्ना खरो टायम येयलो तेंचो तो पंकज गुप्ता म्हणून आसलो ऑब्झर्वर तो लोकांच्या दारार वचून बसतालो आनी भीक मागतालो अक्षरशा आप रे हो आप. रवी नायका कडेन पावले नरेश सावळा कडेन पावले खंयच्या एमएलए सोडूंक ना हेंच्यानी रेजिनाल्डा कडेन पावले प्रत्येक आयज सगळे डिनाय करतले पूण आमकां खबर आसा कोण कोणा कडेन पावले. कित्याक आमी भितर मेन तेंच्या ऑफिसांत न्हिदोन काम करपी आमी रात दीस काम करपी भुरगे आमी हेंचे पॉलिटिक्स इंटरनल टोटल सगळे हेंच्या कोण हेंच्या वांगडा बसता कोण उठता सगळे पळयलां आमी. जेन्ना हे फक्त वयता तो पंकज गुप्ता पयशे वाला कॅन्डिडेट जाय म्हणटा तेंकां पयशे घालता तो कॅन्डिडेट जाय आसलो हमारे पास पैसा नाही. अरे पैसा नाही तो देवला कित्याक तुम्ही इलेक्शनाक लोकांचे आयज तुम्ही आमचे आम्ही आयज माझ्या अशे कितले भुरगे असले जे भुरग्यांनी काम सोडले धंदो बंद केलो आणि ते भुरगे आपले सॅक्रिफायस तेन्ना आम आदमी पार्टीची वेळ काय नासली तुम्ही जाणा लोक फॅमिली अगेन्स्ट जाल्ली भुरग्यांच्या हे सगळे सोसून भुरगे काम करताले पूण हेंच्यांनी जी चिटींग केल्या गोवा फॉरवर्डान जी चिटींग करूंक ना पळय एक तो फोटींग म्हणून लोकांक खबर आसली तरी लोकांनी केला तेका वोट केला हाडलो तेजे डिफरंट पूण हे बरे म्हणून दाखोवन हेंच्यांनी जे जी फटींगपणां केल्या पळय चिटींग केल्या पळय ते आमी तरी केन्नाच विसरपाचे ना आनी आमी ह्या पावटेर तेंकां ही फटींगपणां करपाक दिवपाचे ना. ही चॅलेंज आसा रे आम आदमी पार्टी जाता तितले तेंच्यांनी पूश करचे जाता तितले तेंच्यांनी ती वीज आंदोलनां कितें आहा पळय ती करची दिल्ली स्टायल करची हांगा दिल्ली स्टायल चलपाची ना तुमची जी फटींगपणां आहा पळय ती चलपाची ना. कित्याक हांकां जेन्ना गोवा फॉर गोवन्स म्हणून विचारता तुमी आयकला आसतले वाल्मिकी नायक गोंयचो आम आदमी पार्टीचो सुपर हिरो जेणे एकूच काम केला ती कितें तरी फुटपाथाचेर ती कार आसली ती काडली कितें तरी तेंच कितें तरी तिच्या नांवार लागलेले आहा पणजे आझाद मैदाना कडेन. सो तेणें स्टेटमेंट दिले की जो कोण कोंकणी उलयता आनी गोंयांत जल्माक येयला तो गोंयकार. पांच लिडरांची आमच्याकडे पांच स्टेटमेंट आसा. राहुल मांबळेचे एक स्टेटमेंट तो अर्नेस्ट मोरेस म्हणून आहा तेजे एक स्टेटमेंट तो संदेश तेलेकर आहा तेजे एक स्टेटमेंट आनी कोणाची प्रत्येक जाण आपणाक जाय तेका आपणाक जाय तसो गोंयकार म्हणून डिफायन करता पूण नाव कितें गोवा फॉर गोवन. म्हाका दिसता हांव तुमकां विचारपाक सोदता हाली तेंच्यानी तो ब्लॅक अँड गोल्ड चेंज करून परत ब्लू केला मिडिया विचारपाक ब्लू केला ना. कित्याक हांवें काल पयलो की राहुल मांबळे बसलो तेन्ना फाटल्यान परते ब्लू आसले गोवा फॉर गोवन नासले सो ते पासून तेंच्यानी आरजीचे ब्लॅक अँड गोल्ड आहा ते ब्लॅक अँड येल्लो कॉपी केले म्हणल्यार कळना हांकां कोण बुद्धी दिता. लास्ट टायमूय कोण तरी तेंच्या तकलेर बसलेलो हे फावटी तेंचेर बसून येयला आनी ते बीजेपीचोच कोण ना कोण तरी बसला. आमी केजरीवालाक सांगपाक सोदता जर तेका गोंयचे इतलेंच पडला जर तेका बीजेपी नाका सुशेगाद बस हरियाणा उत्तराखंड कितें पंजाब थंय फोकस कर गोंय आमी पळयता.
मनोज तुमचे जे हे असले पळय ते मायग्रंट सांचे वोटर कार्ड कॅन्सलेशन ते तुमचे सध्या खंय कितले जाला ते हय आमचे 40 कॉन्स्टिट्युएंसीचे आमचो डेटा रेडी आसा आतां फक्त न्यू रोलाक रावला एकदां न्यू रोल येयले की आमचे जे वोटिंग कार्ड कॅन्सलेशन प्रोसेस आसा तो परतो चालू जातलो ऑलरेडी आमी भरपूरची वोटिंग कार्ड कॅन्सल केल्ली आसा ऑलरेडी घातलेली आसा फायली पूण आतां कितें न्यू काडल्या कारणान ते ऑलरेडी जे आमी घातलेले पळय फायली पळय ते रिजेक्ट जाला कित्याक आतां न्यू वोटर लिस्ट येतलो न्यू वोटर लिस्ट जालो की परतो आमचो सगळे लिस्ट काडटले आमी कोण एड जाला कोण डिलीट जाला ते आनी परते आमी कॅन्सलेशनान घातलेले आमी लोकांक सांगपाक सोदता की ही जी कॅम्पेन आसा हेच्या खातीर आमची स्पेशल टीम आसा रेव्होल्युशनरी गोवा जी आमचे मतदार जी आमी म्हणटा स्पेशल टीम आसा आनी ही टीम ऑलमोस्ट आमकां गॅरंटी आसा की 30-40% जी मायग्रंट वोट बँक आसा पळय ती कॅन्सल जातली ही तर मिनिमम जातली मिनिमम जुवारी नगर जी चड जातली पूण ही 100 जावपाकूच जाय आनी ही जेन्ना जातली पळय तेन्ना गोंय म्हणटा पळय ते आमचो सरकार आमी ठरयतले गोंयकार ठरयतले आनी आमचो रेव्होल्युशनरी गोवाचो सरकार आसतलो हय ना अजून ते बरें अजून फायनल जावंक ना पूण बेगीनूच फायनल जातले चड डिले करचो ना बेगीनूच फायनल जातले वाळपयची सध्या तरी चडशे मनान जे दिसता एक गट फिलींग येता ती म्हणटा ती वाळपय खातीरूच येता सो लेट सी कितें जाता ते आसा म्हाका आवडटले विश्वजिताचे अगेन्स्ट रावपाक कित्याक जी दादागिरी गुलामगिरी इतली वर्सां लोकांक गुलामगिरीन दवरले राजेशाहीन दवरले ती राजेशाही हालोवपाक म्हाका तरी खूब आवडटले तेज्या अगेन्स्ट कंटेस्ट करपाक आनी तेका 70 तेजे जे आमी प्रोमीस केले की रेव्होल्युशनरी गोवन्स हे दोगूय वडील आनी चेडो जो आसा पळय तेंचे राजकारण तेंचे पॉलिटिकल करियर आसा ते काबार करतले सो आमी ती प्रोमीस जर काबार करपाक जाय आमकां जर थंय बरो कँडिडेट मेळना जाल्यार तेच्या फायट दिवपाक जर कोण मेळना जाल्यार हांव एवर रेडी एका पांयार रेडी आसा बट कॅन यू बिलीव एकल्याचे तर 50 इन पॉलिटिकल करियर दुसऱ्याचे ऑलमोस्ट मोर देन 15 ती डायनेस्टी म्हणूंक शकता म्हणटा तूं जर 450 पोर्तुगीज वचूंक शकता गोंयांतल्यान जाल्यार म्हाका दिसता 15-50 पॉलिटिकलूय करियर जावपाक एन्ड जावपाक शकता ओके थँक्यू